नमस्कार मी दीपाली जठार माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूरक स्वागत आहे आज आपण पोह्याची खीर कशी बनवायची पाहतो आहे तर काही गोड खवटत असेल तर ही झटपट आणि एकदम मस्त अशी बस बनणारी खीर नक्की ट्राय करून बघा तर अर्धा त्यासाठी कप मी पोहे घेतले ते दोन वेळा धुवून घेतले आहेत आता आणि अर्धा लिटर दूधसुद्धा मी गरम करायला ठेवलं आहे आणि त्या दुधातच आपल्याला हे धुतलेले पोहे घालायचे आहेत आणि आता हे पोहे दुधामध्ये चांगले शिजू द्यायचे आहेत आपल्याला इथं सगळं मिक्स करून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ही खीर एकदम तयार होते आणि खायला एकदम सॉफ्ट आणि टेस्टी लागते तर इथं आणि बदामचे तुकडे मी आत्ताच घालते कारण की खीर तर लगेच शिजणार आहे तर सुरुवातीलाच घातले तर ते दोन्ही चांगले शिजतील देखील तर एक वेलदोडा घातला आहे मी तर तो वेलदोडा कुटून घेते तर मिक्सरमध्ये फिरवला आहे मी त्यात दोन चमचे साखर देखील घातली म्हणजे सोबतच ते वाटून घेतले ते ती साखरसुद्धा घालूयात तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला उकळी आली आहे आणि दूधसुद्धा बरंच घट्ट होत आलं आहे आपलं तर पोहे आणि दूध असे मिक्स झालं व्यवस्थित एक साथ आहेत ते पोहे आणि दूध वेगळं नाही आहे जर आपण चमच्याने टाकलं तर एकसात खाली पडते आता ही साखर एकदम मिक्स होईपर्यंत एक उकळी आणूयात साखर आपण मिक्सरला वाटली त्यामुळे ती लगेच होणार आहे तर आता ही खीर आपली तयार आहे सर्व करायसाठी थंड किंवा गार कशी खा खूपच छान लागते आणि ही सोपी आणि झटपट रेसिपी आवडली असेल तेवढी लाईक करा शेअर करा आणि देखील सबस्क्राईब करा धन्यवाद